नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन सक्सेस या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारकामधली इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी महादेव गोविंद रांडे यांच्याबद्दल पूर्ण लाईव्ह डिटेल बघणार आहे यांची. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला MPSC, पोलीस भरती व रेल्वे या सर्व एक्झामसाठी हा कामी पडू शकतो, तरी व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. याआधी मी इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी महाराष्ट्रातील समाजसुधारकाच्याबद्दल व्हिडिओ टाकले आहे, तरी ज्यांनी कोणी ते बघितले नसेल ते जाऊन ते बघू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड करून देईन. समोर बघूया आपण. आता हे बघा, महादेव गोविंद रांडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी झाला होता. रांडे यांच्या वडिलाचे नाव गोविंद व आईचे नाव गोपिकाबाई होते. न्यायमूर्ती रांडे यांनी प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे केले होते. 1856 पुढील शिक्षणासाठी ते मुंबई येथे एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते गेले होते. 1862 इतिहास व अर्थशास्त्र या विषयामध्ये त्यांनी BA उत्तीर्ण झाले होते. तुम्हाला असे क्वेश्चन विचारण्यास येऊ शकतात का ते हे BA कोणत्या याच्यात उत्तीर्ण झाले होते, तर इतिहास व अर्थशास्त्र या विषयामध्ये ते BA उत्तीर्ण झाले होते. व याच वर्षी त्यांनी इंदू प्रकाश हा वर्तमानपत्र न्यायमूर्ती रांडे यांचे संपादक पद त्यांनी केले होते. तरी हा पण खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला हा वनलाईनर क्वेश्चनमध्ये पण विचारण्यात येऊ शकतो. इंदू प्रकाश हा वर्तमान वृत्तपत्र कोणी सुरू केला होता म्हणून, तर महादेव गोविंद रांडे यांनी चालू केले होते. समोर बघा, 1865 न्यायमूर्ती महादेव गोविंद रांडे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी या नावाची संस्था स्थापन केली होती. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्ही लक्षात ठेवजा. 1865 त्यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती. तसेच तुम्ही एक पॉईंट नोटडाऊन करून ठेवजा, इथं बघा 1893 महर्षी धोंडोकेशव कर्वे यांनी पुणे येथे विधवा उत्तेजक मंडळी या नावाची संस्था स्थापन केली होती. तुम्ही इथं कन्फ्यूज होऊ नका, म्हणून हा पॉईंट इथं आहे, लक्षात ठेवजा. 1893 महर्षी कर्वे यांनी पुणे येथे विधवा उत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती. व महादेव गोविंद रांडे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी याची स्थापना केली होती. ह्या दोन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवजा. समोर बघा, 1866 मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून ब्रिटिश शासनाने न्यायमूर्ती रांडे यांची नेमणूक केली होती. हा क्वेश्चन खूप वेळा आपल्या MPSC मेन्समध्ये आला आहे का, भारताचे पहिले फेलो कोण होते, मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून कोणी कार्यभार म्हणजे कोणी का हे आपले जीवन समर्पित केले होते व कारभार सांभाळले होते म्हणून, तर हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रांडे यांची त्यावेळेस नेमणूक झाली होती पहिले भारतीय फेलो म्हणून. हे आपण खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात ठेवजा. समोर बघा, याच वर्षी न्यायमूर्ती रांडे यांनी LLB करिता प्रवेश घेतला होता. 1868 एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये ते इंग्रजी व इतिहास विषय शिकू लागले होते. 1871 पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना करण्यामध्ये न्यायमूर्ती रांडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. हा पण खूप इम्पॉर्टंट आहे, 1871 न्यायमूर्ती रांडे यांनी सार्वजनिक सभा स्थापन करण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 31 मार्च 1876 रोजी न्यायमूर्ती रांडे, आत्माराम पांडुरंग, डॉक्टर राघव भंडारकर इत्यादी मंडळींनी मिळून मुंबई येथे प्रार्थना समाज या संस्थेची स्थापना केली होती. हा पॉईंट तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, 1876 याचे सर्वात जास्त शेअर तुम्हाला म्हणजे वन लाईनर क्वेश्चनमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली विचारलं तर आत्मरंग पांडुरंग. व आता MPSC क्वेश्चन कसे विचारते का, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली यापैकी हे कोणते सदस्य नाही, तर तुम्हाला हे सदस्य देऊन देणार न्यायमूर्ती रांडे, राघव भंडारकर, आत्मरंग पांडुरंग व इतर एक सदस्य देऊन देणार, तर यापैकी कोणी केली नव्हती व कोणी याच्यात सहभाग घेतला नव्हता, हे असे क्वेश्चन विचारण्यात येते MPSC, म्हणून तुम्ही हे तिन्ही नावे लक्षात ठेवजा. समोर बघा, तसेच भारतीय सामाजिक परिषद या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना न्यायमूर्ती रांडे यांनी केली होती, हे लक्षात ठेवजा. भारतीय सामाजिक परिषद या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना त्यांनी केली होती. महत्त्वाचे, 11 मे 1878 रोजी पुणे येथे हिराबाग येथे न्यायमूर्ती रांडे यांच्या पुढाकाराने देशातील पहिले साहित्य संमेलन भरवण्यात आले होते. या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद न्यायमूर्ती महादेव गोविंद रांडे यांनीच भूषवले होते. 1885 दुसरे साहित्य संमेलन पुणे येथे भरवण्यात आले होते व मे 1905 तिसरे साहित्य संमेलन सातारा येथे भरवण्यात आले होते. तिसरे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद राघव
करंदीकर यांनी घुसवले होते. तर तुम्हाला इथं फक्त इम्पॉर्टंट तुम्ही फक्त पहिलेच ठेवजा का, पुणेमधील हिराबाग येथे देशातील पहिले साहित्य संमेलन न्यायमूर्ती रानडे यांनी घुसवली होती. हे तुम्ही फक्त फर्स्ट लक्षात ठेवजा, बाकी दुसरे तिसरे हे लक्षात नाही ठेवले तरी चालेल. समोर बघा, 1885 ब्रिटिश शासनाने न्यायमूर्ती रानडे यांना मुंबई कायद्याचे काउन्सिलिंग हे कायद्याचे सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. मुंबई कायदे काउन्सिलिंगवर कायद्याचे सल्लागार म्हणून त्यांना न्यायमूर्ती रानडेंना ब्रिटिश शासनाने नियुक्त केले होते. 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये ही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. समोर बघू आपण, 1885 त्यांनी सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद भूषवले व 1890 त्यांनी औद्योगिक परिषदेचे अध्यक्षपद भूषवले व त्यांना आपण हिंदी अर्थशास्त्राचा जनकपद म्हणतो. हा पॉईंट आपला मराठीमध्ये पण येऊ शकतो, मराठी व्याकरणमध्ये. तसेच हा जीकेमध्ये पण विचारण्यात येते का हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोण, तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे आहे आपल्या हिंदी अर्थशास्त्राचे जनक. समोर बघा, भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील मवाडवादी विचारसरणीचे प्रमुख नेते म्हणून न्यायमूर्ती रानडे यांना ओळखले जाते. देशामध्ये विविध न्यायालयामध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी न्यायाधीश म्हणून काम केले होते. तसेच तुम्हाला हा क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो का, न्यायमूर्ती रानडे हे पेशाने कोणचे काम करत, तर हे न्यायाधीश होते. हे आला पण आहे ह्या वन लाईनर क्वेश्चनमध्ये, तर तुम्ही आपण लक्षात ठेवजा. 1893 ब्रिटिश शासनाने न्यायमूर्ती रानडे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे उच्च न्यायाधीश म्हणून नेमणूक केली होती. इथं बघू शकता, त्यावेळी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे उच्च न्यायाधीश म्हणून त्यांनी म्हणजे ब्रिटिश शासनाने त्यांची नेमणूक केली होती 1893. न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांच्या जीवनकाळात वृत्तजोजक वक्तृत्व सभेची स्थापना केली होती. इथं लक्षात ठेवता, ही हा वर्ड थोडा डिफरंट आहे. वृत्तजोजक सभेची स्थापना केली होती, तुम्ही तर बघू शकता. तसेच त्यांनी पुणे येथे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली होती. न्यायमूर्ती रानडे यांनी पुणे येथे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. इथं लक्षात ठेवता, त्यांनी नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली होती व वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. तसेच द राईज ऑफ मराठा पॉवर हा महत्त्वपूर्ण मराठी सत्तेचा उदय हा महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला होता. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षातच ठेवता तुम्ही. सध्या आता मराठा आरक्षणाचा ते मुद्दा चालू आहे, म्हणून हा पॉईंट तुम्हाला विचारण्यात बी येऊ शकतो. द राईज ऑफ मराठा पॉवर हा महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणी लिहिला होता म्हणून, तर न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला होता. तसेच हे समोर बघा, त्यांनी एसे इन इंडिया म्हणजे एसे इन इंडिया इकॉनॉमिक्स बाय MG रानडे हा अर्थशास्त्राविषयी त्यांनी ग्रंथ लिहिला होता. हा सेंटेन्समध्ये तुम्हाला विचारता येऊ शकतो का, एसे इन इंडियन इकॉनॉमिक्स बाय MG रानडे हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता का नाही म्हणून, विधान बरोबर आहे का नाही म्हणून, तरी हा पण तुम्ही लक्षात ठेवता. हा इथं व्हिडिओ संपला आहे, तरी तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व व्हिडिओ चांगला वाटला असेल तर याला खूप लाईक शेअर आणि सबस्क्राईब करजा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. एन्जॉय. जय हिंद.